MSTCET 2019 ऑनलाईन परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. गव्हर्नमेंट महाराष्ट्राने एक नोटिफिकेशन दिलेलं आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये ऑनलाईन एक्झाम घ्यायची की नाही या संदर्भात काही सूचना केलेल्या आहे. काय त्या सूचना केलेल्या आहेत त्या आता आपण बघणार आहोत. तर ही जी माहिती आहे, आता जे 12वीमधील जे विद्यार्थी असतील 12वी सायन्समधील, की ज्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी, इतर जे काही कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचे त्याकरता ही सर्वात महत्त्वाची सूचना आहे. तर बघूयात काय आहे त्या नोटिफिकेशनमधील सूचना. तर पहिली जी काही त्यांनी माहिती दिलेली आहे, का ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकी, फार्मसी म्हणजे औषध निर्माणशास्त्र आणि ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषी या पदवीला जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांना MSTCET देणं हे गरजेचं असणार आहे. पण ही MSTCET 2019 देत असताना ती ऑनलाईन पद्धतीने द्यायची की ऑफलाईन पद्धतीने या संदर्भात सध्या आता विचार विनिमय सुरू आहे. तर या संदर्भातच ही माहिती आता आपण बघतोय. मग त्या नोटिफिकेशनमध्ये दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे की जर ऑनलाईन एक्झाम घ्यायची असेल तर त्याचा जो कालावधी असणार आहे तो कालावधी जवळपास 16 ते 20 दिवस, 60 to 20 days ड्युरेशन त्याचं ते असणार आहे. इफ ऑनलाईन एक्झाम जर ऑनलाईन एक्झाम घ्यायची असेल तर त्यानंतर नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट त्यामध्ये दिलेला आहे नोटिफिकेशनमध्ये की ही जी एक्झाम आहे ही मेमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये घेण्यात येऊ शकते. म्हणजे जर ऑनलाईन एक्झाम जर घ्यायची ठरली तर मेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये ही एक्झाम होऊ शकते. म्हणजे जे विद्यार्थी आता 12वीमध्ये आहे, आता बोर्डाची परीक्षा पण जवळ आलेली, तर त्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यास करण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची ही अपडेट आहे. कशा पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग करायचं त्या संदर्भात तुम्ही आता पासूनच नियोजन सुरू करून द्या. मग याआधी काय व्हायचं की MSTCET जी आहे ती MSTCET 7 मे 8 मेच्या दरम्यान ती शक्यतो होत होती आणि MSTCET आधी नीट एंट्रान्स एक्झाम ही होत होती. म्हणजे 5 मेला जर नीट एंट्रान्स एक्झाम होत होती तर त्या 5 मेनंतर 7 मेला जवळपास MSTCET ही एंट्रान्स एक्झाम होती. म्हणजे आपण ती 2018 तारखा बघितल्या. तर ही जर ऑनलाईन एक्झाम घ्यायची असेल तर मेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये ही एक्झाम होऊ शकते. त्यानंतर ही जी एक्झाम घ्यायची की नाही या संदर्भात सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी असतील, महाराष्ट्रातील सर्व पालक असतील, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील जे काही शिक्षण तज्ज्ञ असतील यांच्यामार्फत काही कन्सल्टेशन मागवलेले आहे, सूचना मागवलेल्या आहे. मग या सूचना विद्यार्थी, पालक व शिक्षक तज्ज्ञांनी कशा गव्हर्नमेंटपर्यंत पोहोच करायच्या, तर त्या संदर्भात गव्हर्नमेंटनी एक वेबसाईट दिलेली आहे. मग ती संकेतस्थळ म्हणजे जी वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्ही लिहून घेऊ शकता. www.mahact.org या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमच्या ज्या सूचना आहे त्या सूचना त्या वेबसाईटवरती एक लिंक दिलेली आहे ऑनलाईन एक्झाम, MSTCET ऑनलाईन एक्झाम कन्सल्टेशनच्या रिलेटेड. तर त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर 10 तिथे क्वेश्चन ओपन होणारे 10 प्रश्न आहे. प्रश्न अत्यंत साधे सोपे आहे की ही एक्झाम ऑनलाईन एक्झाम घेणं गरजेचं आहे का, येस ऑर नो टाईप क्वेश्चन आहे. तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये टाईमसाठी तिथे वॉच असणं गरजेचं आहे का, परत येस नो टाईप क्वेश्चन आहे. एक्झाम घेण्यापूर्वी तुम्हाला मॉक टेस्ट असणं गरजेचं आहे का, म्हणजेच तुम्हाला सराव चाचणी ऑनलाईन देणं गरजेचं आहे का, तर या संदर्भात अशा सूचना तिथे करण्यात आलेल्या आहेत. तर साधे सोप्या सूचना आहे. ऑनलाईन एक्झाम जर घेतली तर निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. तर आणखी भरपूर त्या सूचना आहेत, प्रश्न पण दिलेले, ते सबमिट तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे की जी शेवटची तारीख आहे तुम्हाला सूचना त्या ज्या काही प्रश्नावलीची उत्तर देण्याची, ती शेवटची तारीख असणारी 15/11/2018 तुमच्या ज्या काही ती प्रश्नावली भरून तुम्ही ती सबमिट करू शकता ऑनलाईन. पण ऑनलाईन एक्झामचा भरपूर फायदा असतो. ऑफलाईन एक्झाममध्ये काय होतं, एखादा प्रश्न तुम्ही जर उत्तर दिलं तर डार्क केल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या क्वेश्चनचे आन्सर चेंज करता येत नाही. ऑनलाईनमध्ये तसं नसतं. ऑनलाईनमध्ये तुम्ही जोपर्यंत सबमिट करत नाही पूर्ण एक्झाम झाल्यानंतर, तर एक्झाम होण्यापूर्वी सबमिट बटन क्लिक करण्यापूर्वी तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळेस आन्सर जे आहे ते आन्सर तुम्ही चेंज करू शकता. म्हणजेच जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स चेंज करू शकता. त्यामध्ये आणखी क्वेश्चनमध्ये असंही विचारलेलं आहे का, तुम्हाला सॉल्व्ड अनसॉल्व्ड क्वेश्चनमध्ये डिफरन्स पाहिजे का,
तिथे कलर चेंज हा पाहायला भेटतो. ऑनलाईन एक्झाम निश्चित चांगलीच आहे, त्याचा निश्चित फायदाच होईल. तर सर्वांनी ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक बटन नक्की क्लिक करा. त्याचसोबत तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असेल तर सबस्क्राईब बटन आणि बेल बटन क्लिक करा, कारण या यूट्यूब चॅनलवरती सर्व MSTCET नीट JEE मेन या संदर्भातील सर्व ज्या अपडेट येत असतात त्या अपडेट तुमच्यापर्यंत तुम्हाला जर मिळवायचं असतील तर सबस्क्राईब बटन आणि बेल बटन क्लिक करा, तरच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन हे पोहोचू शकतं. ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल तुमच्या मित्रांसोबत शेअर करायची, तर शेअर बटन क्लिक करून व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या ग्रुपमार्फत सर्व तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोच करू शकता. धन्यवाद.